मी धनश्री पाठरे, तुम्ही पाहतात लोकहिंद वृत्तवाहिनी। गोठेघर ग्रामपंचायत मध्ये मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत मत्स्यबीज खाद्य घोटाळा झाला असून तत्कालीन सरपंच पेसा अध्यक्ष यांनी ग्राम विकास अधिकारी यांना हाताशी धरून बोगस कागदपत्रे तयार करून परस्पर घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विद्यमान सरपंच रुचिता पिंपे व उपसरपंच अतिश अधिकारी यांनी केला आहे। गट विकास अधिकारी श्री भवारी हे जाणून बुजून भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालून यांनी पाठराखण करत असल्याचा आरोपही सरपंच रुचिता पिंपळे व उपसरपंच अतिश अधिकारी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे। दरम्यान याबाबत कारवाई न झाल्यास स्वतंत्रपणे उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। पाहूया आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला पत्रकार परिषदेचा आढावा। आदेश दिले असताना देखील गट विकास अधिकारी श्री अशोक भवारी जाणून बुजून आरोपींना पाठीशी घालत आहे। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता उलट त्यांना आरोपींना पाठीशी आरोपींची पाठराखण करत आहे। सदर प्रकरणात गट विकास अधिकारी श्री अशोक भवारी यांनी दोषीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने आम्ही येत्या 15 ऑगस्ट 2021 रोजी पंचायत समिती समोर ग्रामपंचायत गोठेघर सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ आमरण उपोषणास आणि उलट या उलट आम्हाला ते चौकशी लावली ग्रामपंचायतची दोन टाइम आणि कुठले पत्रव्यवहार न करता विरोध आरोपीला परवानगी तर दिली आणि त्याला पुरावे सुद्धा दिलेले परस्पर ग्रामपंचायत न करता कुठल्याही प्रकारचा आम्हाला नोटीस वगैरे काहीच काढले नाही व्हिडिओनी। तर व्हिडिओवरच कारवाई का नाही करावी याची आमची विनंती आहे। आम्ही पत्रकार केली तोही आमचा मुद्दा आहे। व्हिडिओवर पण काय कारवाई करण्यात यावी नाही बरोबर आहे तुमचा विषय कारण बऱ्याच ग्रामपंचायतीच्या अशा बऱ्याचशा तक्रारी अजून परत कारवाई होतच नाही। आत्ता मध्ये मध्ये एक कारवाई झाली आसनगावमध्ये बघतो आणि असे बरेच प्रत्येक ग्रामपंचायतीचे बरेच विषय पडलेले पेंडिंग आहेत। तर आम्ही त्याच्यामुळे आम्हाला 15 ऑगस्टला उपोषणाची वेळ बसायला आलेली बरोबर आणि ही नोटीस त्यांनी तुम्हाला नाही दिली ही त्याला दिलेली कारणे दाखवा म्हणून जर खुलासा आला तर त्यांनी तो तुम्हाला दाखवायला पाहिजे। ग्रामपंचायत आजपर्यंत फक्त आता 3 दिवस झाले तेव्हा आम्हाला पत्र दिले का ठाण्याला आम्ही पाठवलेले पण आम्ही ठाण्याला एक प्रत तुम्हाला पण पाहिजे ना तक्रार ग्रामपंचायत तुमच्याशी चर्चा पण केली नाही 15 ऑगस्टच्या दिवशी बसून आम्हाला बोलायची संधी पण देत नाही आणि आम्ही 2021-12-2018 पासून पाठपुरावा करतोय या गोष्टीचा अजून पण त्या गोष्टीला न्याय नाही आला त्यामुळे आम्हाला उपोषणावर बसायची वेळ आली। पाठीशी घालण्यासाठी त्यांनी असं पाठवलं केलं यांनी पैसे भरलेले आहेत असं त्यांच्यावर म्हणजे 39 प्रमाणे कारवाई करायला दिली फौजदारी गुन्हा न करता दाखल न करता तसं लेखी दिले कोण लेखी दिले त्यांनी ही तक्रार केली असताना हे पैसे जे भरलेत ते परस्पर बँकेत जाऊन म्हणजे ज्या अकाउंटने काढले त्या अकाउंटला परस्पर जाऊन पैसे भरले परस्पर जाऊन भरले म्हणजे ग्रामपंचायतशी काही संबंध नाही आणि ग्रामपंचायत पासबुक ला चेक केलं तेव्हा एंट्री त्याची शापुरी त्या अभिनव बँकेचे चेक क्लिअर झाले लाखो दिसले झाले आणि बोगस अकाउंट पण बोगसच आहे आणि तो आणि श्री एंटरप्राइजेस ही पण पूर्णपणे बोगस आहे आणि पूर्ण जेव्हा निविदे बनवलेले तेही बोगस आहे। तुमच्याशी काही चर्चा नाही केली उपोषणाचं पत्र दिल्यानंतर नाही नाही आम्हाला प्रूफ पण घेतलं नाही आणि ते सोडून त्यांनी जो आरोपी आहे आता 30 तारखेला 30-7-2021 आरोपीला संध्याकाळी 7:30 ते व्हिडिओला पंचायत समितीला चर्चा करत होते तर त्याचे पण पुरावे देखील माझ्याकडे आहेत व्हिडिओ शूटिंग मी काढली होती तेव्हा
शिवमला पण तुम्ही सांगितलं आहे यांचा अजून परत काही पत्र आहे सगळीकडे पत्रव्यवहार केलेले आहे समाधानकारक तुम्हाला जर उत्तर मिळालं नाही तर बसणार नाही ना बसणार नाही कारण तो आहे तो आरोपीसला नाही अजून परत उत्तरच आलं नाही नाही आरोपीसला पैसे ग्राम सभा जो खाता है तुम्हारा पैसा आने का ग्रामीण बैंक पैसे जमा झाले पैसे जमा परस्पर के ग्राम पंचायती को प्रकार का खुलासा न देता परस्पर के बरोबर कारण एवढ्या वर्ष 18 पासून 21 पर्यंत त्यांनी तो पैसे वापरले ना भ्रष्टाचार उघड होतोय दोन तीन दिवस जेव्हा बाकी असेल ना उत्तर भेटले नाही समाधान म्हणून आम्ही बरोबर